बजाने हो आज युवराज बाळ रोहिदासाचा मंगल वाढदिवस आहे. आजचा आनंदाचा दिवस दाखवल्याबद्दल भगवंताच्या चरणी भक्तिभावानं आम्ही प्रथम लीन होत आहोत. आम्हाला आजच्या आनंदा प्रीत्यर्थ आपली भंडारा उघडा. शूरवीरांना यथायोग्य देणग्या द्या. गोर गरिबांना आणि ऋषी मुनींना मनसोक्त दान देऊन तृप्त करा. ज्ञा महाराज. याच्याबद्दल उदार मनानं मला क्षमा करा. राजा, तुझ्या विनयशील वाणीनं मी संतुष्ट झालो आहे. धर्मावतारांची काय आज्ञा आहे? आपण जे मागाल ते मी मोठ्या संतोषाने देईन. कल्याण अंभोत. चार राजा काय युवराजाचा मुकुट तुला पाहिजे? काही हरकत नाही बा, तो मुकुट मी तुला मोठ्या आनंदाने दे. काय काय राजा, युवराजांचा मुकुट माझ्या मुलाला दिला? शाबास हरिश्चंद्रा, शाबास. धन्य हे तुझ्या अवधार्य. महाराज, आपल्या चिरंजीवाची समजूत निघाली ना, पण आपण काही दान मागणार आहात ते तर मागून घ्या. राजा, मुलाला तू संतुष्ट केलं आमच्या कल्पनेलाही तू मागत आहे, यापेक्षा आणखी काय पाहिजे? माझं मागणं मी तुझ्यापासून उद्या मागून. हरिश्चंद्रा, तुझी कीर्ती त्रिखंड गाते. हरिश्चंद्राच्या दारातून तृप्त होऊन जाणारा याचक व आनंदाचा खास घेणारा गरीब निरंतर हरिश्चंद्राचे गुणानुवाद गात राहील. हरिश्चंद्रा, तुझ्या अतुलदानानं संतुष्ट झालेला हा याचक मुक्तकंठानं राजा हरिश्चंद्राचा जय जयकार असो अशी मोठ्या आनंदानं घोषणा करी. राजा हरिश्चंद्र
महाराज अक्षरीच्या गाण्यानं आपण इथे सलीन झाला, पण आता तर हे खरं संजय कोण नारद मुनींचं आगमन होत आहे. अवधार्याचा टेंबा मिरवायला अगोदर खड्ड तपश्चर्या
गोळा करावी लागते, अडाची गाडा करावी लागतात, लोखंडाचे तडे खावे लागतात, सुखाच्या सुवासनापासून आणि आपल्या सभोवतालच्या लोकांकडून अहोरूपम अहोध्वनीप्रमाणे आपलाच उदोउदव करून सत्याचा सत्वाचा आणि अवधार्याचा श्रेष्ठपणा मिरवता येत नसतो. विश्वामित्र म्हणे हरिश्चंद्राचा अहोरपणा आपण सांगता तसा अधम प्रकाराचा खास नाही. त्याचा थोरपणा विश्वाच्या मोलाचा आहे. परंतु विश्वामित्राला तो मान्य नाही. वशिष्ठाविषयी शिष्यावरील प्रेमानं आपण कर्णाला सूर्यपद देत आहात. म्हणजे विश्वामित्र म्हणे हरिश्चंद्राच्या औदार्याचा श्रेष्ठपणा आपल्या मान्यतेवर आहे काय? हा स्वतः पारखण्याशिवाय मी त्याचा श्रेष्ठपणा का म्हणून मान्य करीन? ऐकून आपल्याला हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायची आहे तर होय. मी हरिश्चंद्राच्या तपश्चर्येला कसोटी लावी. पण विश्वामित्र म्हणे आपल्या कठीण कसोटीला हरिश्चंद्र उतरला आपल्या तपश्चर्येत उदक हरिश्चंद्राच्या हातावर सोडावं लागेल. बाबा त्यापेक्षा अगोदरच माझ्या कठीण कसोटीला हरिश्चंद्र काला तरी उतरणार नाही आणि नारद मुळे माझ्या परीक्षेला हरिश्चंद्र उतरला तर आपण म्हणता त्याप्रमाणे मी माझी सारी तपश्चर्या त्याला अर्पण करी. मग विलंब का? हरिश्चंद्र केव्हाही तयार आहे हे मी इथूनच सांगतो. विलंब काय म्हणून आप आम्ही निघालो. पण विश्वामित्र जरा जपूनच जा. आणि
होती गाणं बंद का केलं तुझं गोड गाणं ऐकण्याकरता मी मुद्दाम इथं उभा राहिलो होतो पण मनाच्या उल्हासाने गाणं आणि दुसऱ्याच्या आज्ञेनं गाणं यात फार फरक असतो आपण समोर आल्यावर उल्हासाला का कमी पडणार पाहिलं का आपल्या दोघांच्याही आनंदात भर घालायला हा अरुणोदय झाला वैत्रवती बाहेर आमात्य आले असतील त्यांना हात घेऊन ये आज्ञा महाराज कृपा करून राजदर्शन लवकर होऊ दे थांबा काही करू नका इतक्या सर्वांना राजदर्शन याच गायला दान दिला होता ना होय महाराज मग तो आज युवराजांच्या मस्तकावर पुन्हा कसा युवराजांच्या पवित्र मुकुटासारखी वस्तू तिला दुसऱ्या कोणाचा स्पर्श होऊ नये अशा हेतून बस माझ्या मुखातून दानाचे शब्द बाहेर पडले होते ना हरिश्चंद्राच्या दानाच्या आत स्वतः अमात्यांनी यावं ही केवढी दुःखाची गोष्ट आहे अमात जा याचकाला शोधून घेऊन या आत्ताच्या आत्ता माझ्या समक्ष हा मुकुट याचकाच्या हवाली झाला पाहिजे आज्ञाप्रमाण युवराज काल तुमचा मुकुट याचकाला दान दिला होता ना मग आज तो तुमच्या मस्तकावर पुन्हा कसा तुमच्या ध्यानात नाही राहिलं नाही महाराज मी कालच माझा मुकुट देत होतो त्याला काढला सुद्धा होता मग अमर तितक्यात नको म्हणाले पण महाराज आत्ता सुद्धा मी हा द्यायला तयार आहे दानाला दिल्लाई झाली याची क्षमा आत्ताच्या आत्ता माझ्या समक्ष युवराजाचा मुकुट त्या मुलाच्या मस्तकावर चढला महाराज क्षमा असावी माझी एक विनंती आहे याचकाला या पवित्र मुकुटापेक्षा दुसरा एखादा मुकुट दिला असता तर दानामध्ये मुत्सद्दीगिरी नको आहे याच मुकुटाचं दान झालं पाहिजे त्या वाचून माझ्या मनाचं समाधान होणार नाही राजा तुझा विजय असो कोण विश्वामित्र मुनिराज हल्ल्या होय मी दानाची पूर्तता करीत आहे सत्याचं सौख्य अनुभवित आहे मुनिराज आमच्या उदारधी महाराजांच्या औदार्याला सीमा नाही या शंकाच नाही पण युवराजांचा पवित्र मंगल मुकुट दान केला जाऊ नये असं मला वाटतं तशी मी महाराजांना विनंती ही केली अस्त दानाचा समारंभ चालला आहे राजा तू दानाच्या आनंदात आहे अनाथ रविदासाचा मुकुट म्हणजे काही राजाचं राज्य नव्हे मग क्षुल्लक मुकुटाच्या दानाचा राजाला एवढा आनंद तरी व्हायला कशाला पाहिजे मुनिवरी हा क्षुल्लक मुकुटाचा प्रश्न नाही परंतु माझा सत्यप्रीदाचा प्रश्न आहे दिलेला शब्द खरा केला पाहिजे हे माझं ब्रीद आहे आणि पहिल्यापासून वशिष्ठ गुरूंची मला तशीच शिकवणूक आहे अरे वा सत्याचं ब्रीद आणि गुरुची शिक्षा राजा तुझ्याबद्दल स्पर्धात ऐकलं त्यात थोडं तथ्य आहे तर याचकाला संतुष्ट करणं हे तुझं ब्रीद आहे म्हणतो होय मुनिवर सत्य हा हरिश्चंद्राचा प्राण आहे सत्व पालन हा बाण आहे सत्व पालना सत्व पालना मानवा सत्व पालना नाही मानवा सत्व पालना नाही मानवा
आता मी तुमचा राजा नाही,
कारण विश्वामित्र मुनींना मी माझं राज्य दान दिलं आहे. आतापासून विश्वामित्र मुनींचे हे शिष्य तुमचे राजे झाले आहे. माणसाला आम्ही राजा मानणार नाही. उठा फुटा सिंहासनावर चढेल तर आम्ही त्याला तिथून खेचून कारागृहात फेकून देऊ. सेनापती शांत व्हा, माझे दोन शब्द ऐका. माझी खात्री आहे ज्याप्रमाणे एखादा जंगली राजा तुम्ही मान्य करणार नाही त्याप्रमाणे ज्याला सत्याची आणि सत्वाची चाळ नाही असा राजा देखील तुम्ही केव्हाही मान्य करणार नाही. मी सत्यासाठी आणि सत्वासाठी हे सिंहासन सोडलं आहे. शब्दाला बाद म्हणून मी जर पुन्हा सिंहासनावर चढलो तर माझ्याविषयी तरी तुम्ही काय मनात आदर बाळगा. म्हणून म्हणतो सेनापती आणि अष्टप्रधान ते संतापून विवेकानं वागून माझ्या सत्वपालनाला तुम्ही सर्वांनी सहाय्य केलं पाहिजे अशी सिंहासनाखाली उतरलेल्या या हरिश्चंद्राची तुम्हाला आज्ञा नव्हे प्रार्थना. Thank you.
म्हणजे महिषी प्राप्त करून द्यावी, एका पुत्राचीही प्राप्ती व्हावी, नाही तर एखादी पुत्रवती राणीच व्हावी, अस्मादी त्यावर ही निर्वाह करती। तू निघणार नाहीस का? महाराजांना नाही का झोपेची जरुरी? पण तारामती तू चालून दमली आहेस, माझ्या झोपेच काय? तारामती या ठिकाणी तुमच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावरती आहे, मग मला झोप घेऊन कसं भागेल? तू आता जर झोप घेतली नाहीस तर उद्याचा प्रवास तुला कसा निघेल? महाराज धनदावाताशी वृक्षांना झगडावं लागतं, वृक्षांचं दुःख सावलीला नसतं, महाराजांना झोप लागल्याशिवाय। Thank you.
बाहेर बोलूया. महाराजांनी बाहेर जाऊन सर्वांना दर्शन द्यायचं ना. राजवी अस्मादिक्या मृदुमधू शय्या स्थानापासून भ्रष्ट होऊ इच्छित नाही. मग सगळ्यांना इकडेच बोलायच का. जा रे, महाराजांच्या दर्शनासाठी सर्वांना आजच घेऊन ये. गरिबीला जुमानत नाही, पुन्हा तानाला डरत नाही, मला शरण येत नाही का. अरे इकडेच ते विश्रांती घेण्यासाठी येथायचं दिसत. त्याने अरण्याला आग लावू. बाळाला किती घाम आला आहे बाबा. मला फार तहान लागली आहे. बाळ, आपल्याला आता इथे जवळ कुठे तरी पाणी मिळेल. तिकडनं बाहेर जायला
हो पहा रोहिदास इथं व्याकुळ होऊन पडला आहे. आपण इथं एक पाणपोई निर्माण करू. गुरुजी आता त्यांची इतकी कळकळ कशासाठी? ती कळकळ नव्हे, हा सत्वहरणाचा डाव आहे. पाण्यासाठी तडफडणाऱ्या हरिश्चंद्राला हे दानाचं पाणी पाजू. त्याच्या दानावर मी पाणी फिरवणार आहे. जा रोहिदासाला इथं घेऊन या, म्हणजे त्याच्या शोधात हरिश्चंद्रही इथंच येईल. तुझ्या आई बापाची चुकामुक झाली वाटत, येतील ते. बैठ, तुला तहान लागली आहे ना? घे, अरे याला पाणी दे. याला पण तहान लागली होती बाबा, मला पाणी हवं होतं. त्यांच्याशिवाय मी पाणी कसं पिऊ? बेटा रे बेटा, बेटा तुझा प्राण पाण्यासाठी घाबरा झाला आहे ना? तुझ्या आई बाप आल्यावर त्यांनाही आपण पोटभर पाणी देऊ, मग तर झालं. पी, संकोच करू नको. होत रे याच्या उंदळीत पाणी. हा रुईदास, पाणी पिऊ नको. क्षत्रियांनी पाणपोळीवरचं पाणी प्यायचं नसतं. पाण्याचं दान घेऊ नको, फेकून देते पाणी. दुसरीकडे कुठेतरी पाणी शोधू. गुरुजी, रुईदास पाणी प्याला नाही, आपला डाव फसला. गुरुजी आता पुरं आधी भरपरे नाही, तहान येणं मेले नाही, मग पुढं काय? आता तर तुमच्या हातून तिघेही निसटले. निष्ठ उद्या निसटले तरी जातात कुठं? ही तर सुरुवात आहे. चला त्यांच्या मागोमाग चला. नव्हते दिसतात, बर टाका दिसत. त्या पुण्यभूमीत पाय ठेवल्याबरोबर माझ्या स्वतंत्र धंद्याला भरपूर फळ शुभशकून केला. असाच अखेरपर्यंत माझा पाठीराखा राहा आणि मला ऋणमुक्त कर, ही तुझ्या चरणी माझी शिकी
बाजारात जाऊ आणि मिळालेल्या दामाची शिधा सामग्री आणखी कोण आहे तुमच्या बरोबर बायको आणखी हा मुलगा आम्ही तिघा अच्छा तिघे आता इथे काम कामाची जरा पण जायचं इथे बरं आहे तुम्ही आमच्याकडे आलात की नाही तर तो होईल पण आम्ही तिघ जण आहोत तिघांना काम तिघ नाही का मी इच्छा असल्यास पहा विचार आपल्या मंडळीला तारामती राहायचं काय आमच्याकडे भले दिसतात मग काय हरकत आहे कुठेतरी उद्योगच पाहायचा आहे काही विषयी खेळानेच आपलं गाऱ्हाणं ऐकलं म्हणायचं महाराज आमच्या तिघांची आपण सेवा घ्यावी अशी विनंती काय विनंती आहे पण आमच्या सेवेचं मोल आम्हाला काय आहे विचारणं जसे तुमचे श्रम तसे त्याचे दाम मग चला आत्ताच आमच्या बरोबर चला चला रे
नाव काय बरं तुझं? हरिश्चंद्र. हरिश्चंद्र, तरी हरकत. हे आमचे यांच्याशी मिळून मिसळून वागायचे, पडतील ती कामं करायची, समजलं? समजलात रे. हा नवीन सेवक आहे, जायला तुमच्या बरोबर. तुझं नाव काय भाई? तारामती. तारामती, हा हा हा, काय छान नाव आहे. चल आता आत आमच्या बरोबर, तुला आमच्या सौभाग्यवतीच्या स्वाधीन कर. तिची सर्वच कामं तुला करावी लागतील, समजले? चल ये. ध्यान लावून काय बघायला? धन्यानं कामाला नेमला आहे असं मुख संभाषण बघायला ठेवलं. तुझा इकडं नीट 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 अवसान लावून घेता येत नाही आता पालखी. हा चाल त्या बाजून. सुंदरवती, सुंदरवती काय काय करती? जरा इकडे बर. अगं हिच्या करताच मी तुला हाक मारली. तुझ्या हाताकडे काम करायला पाहिजे ना कुणीतरी, म्हणून मुद्दाम हिरो आणली आहे. तारामती ही तुझी मालकी, आजपासून ही सांगेल ते काम करीत जा बरं. अगं भलतीच तुझी संख्या, तुझी सर दुसरीला येईल का कधी? ती तू ती आपली आय झाले कधी ते जामतीला काम. काशी नगरी आपल्या सत्वाचं रक्षण करणार आहे. काशी नगरी वाईट नाही, काशी नगरी चांगलीच आहे बरं बा. सत्वासाठी अशी काम करावी लागतात होय. होय बा, सत्वा करता आणखी सत्या करता. परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, नाही तुझा शोध पाता, नाही तुझा शोध पाता. परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, नाही तुझा शोध पाता, नाही तुझा शोध पाता. शांती धैर्य
संकट ते भोग हे कष्ट संकट ते भोग हे कष्ट संकट ते भोग हे सत्य बड़े सत्व धीर सा है सत्य बड़े सत्व धीर सा है सत्य बड़े सत्व धीर सा है सत्या कारण जीवित वाहे सत्या कारण जीवित वाहे सौख्य वैभवा न समुरी गणता सौख्य वैभवा न समुरी गणता परम धर्म परम धर्म सच्चा परदार परम धर्म सच्चा परदार परम धर्म सच्चा परदार नाही दुजा शोधू पादार नाही दुजा नागरिक आले आहे ज्यांचं आपल्याकडे महत्त्वाचं काम आहे वाच नागरिकांची गाराणी अमात्यांनीच ऐकावी आणि नाच जाण्यात सम्राटांनी मग्न असावं असं जायचे शास्त्र आहे पण महाराज आपलं मुख्य काम प्रजापालनाचं आहे वाच अल्पभुकी जायचे भंगप्रास घेणे अमर्यादा दर्शित आहे पण महाराज हरिश्चंद्र महाराज प्रजेचा परामर्श घेत असत स्मशनात गेले तुमचे हरिश्चंद्र महाराज हरिश्चंद्र प्रजेचा परामर्श घेत होते ना तस्मा अधिक अप्सरांचा परामर्श घेणार आहे अमात्य अजून तुम्ही अप्सरा का पाठवली नाही आणि अप्सरेना ताबडतोब पाठवून द्या राणी साहेबांची वर्षा असेल तर हे पहा याच मुहूर्तावर अन्नपूर्णा
बाळ तापलं म्हणजे राहिलंय दुखायचं तू काही करू नको मग काय करू तर तू आता नुसतं माझ्या जवळ येऊन बैस कर्तव्य संपेतोपर्यंत राहायचं बर मग आपल्या अयोध्येला केव्हा जायचं बाळ जायचं बर आपल्या अयोध्येला बाळ काम झालं म्हणजे मग अयोध्येला जायचं बाबा आपली अयोध्या किती किती चांगली आहे नाही विश्वामित्र मुनींनी आपल्याला काशी नगरीत आणलं ना हो परंतु आता आपल्याला अयोध्येला कोण घेऊन जाईल बाळ आपल्या अयोध्येला देव आपल्याला घेऊन जाईल मग गुरुजीने शिकवलेली देवाची प्रार्थना करू का प्रार्थना केली म्हणजे तो आपल्याला अयोध्येला लवकर घेऊन जाईल नाही बाबा बाळ किती गोड बोलतोस रे तू कर बरं बाळ देवाची प्रार्थना कर गंगानाथांच्याकडून आपल्या कामाचं मोल यायचंच आहे ना मग आत्ताच आणावं असेल पण दक्षिणेच्या भरपाईत आपल्या कामाचं मोल झालं असेल का त्यात कमी पडायला लागलं तर काय करायचं त्याचे कमी कसं पडेल आम्हा दोघांच्या कामाचा 1000 मोहराही झाल्या नसतील आणि कमी पडलं तर आपण गंगानाथांनाच विनंती करू मग आत्ता जा ठीक आहे नमस्ते नमस्ते काय हरिश्चंद्र आमच्या कामाचा हिशेब आजच मिळेल तर मला पाहिजे उद्या मला त्याची जरूर आहे म्हणून विनंती करायला आलो अच्छा तरी हरकत नाही हिशेब चौक आहे तुझ्या आणि तारावती दोघांच्या मिळून कामला 10 मोहरा झाल्या काय 10 मोहरा आमच्या दोघांच्या 10 मोहरा आमच्या श्रमाचे एवढेच दाम तुला काय वाटलं 1500 मोहरा झाले असते होय माझी तशीच समजूत होती आमच्या दोघांच्या श्रमाच्या निदान 1000 मोहरा झाल्या असतील अशी माझी कल्पना होती अरे वेड्या मजुरांना 1500 मोहरा कुठं जन्मात मिळत असतात आपल्याला मी एक विनंती करू का उद्या विश्वामित्रीजीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मला आपण 1000 मोहरा देऊ शकाल का 1000 मोहरा आणि तुला द्यायच्या वेड्या अरे काही थट्टा आहे की काय 1000 मोहरा तुला द्यायच्या कशाच्या आधारावर आम्ही जन्मभर आपल्या दारी राबू आमचे जन्माचे श्रम विकत घेऊन आपण उद्या आमच्या ऋणातून आम्हाला मुक्त करावं एवढी विनंती आहे तुमच्या जन्माचे श्रम घ्यायचे म्हणतो हरिश्चंद्र घाबरू नका तुम्ही अखेरपर्यंत माझ्या मर्जीप्रमाणे वागा म्हणजे हा मी आत्ताच तुला चिंतेतून मुक्त कर विश्वनाथ आपलं भलं करो बैस बैस तारामती मी ते घाबरू नको तशी हे बा उद्या विश्वामित्राला देण्यासाठी हरिश्चंद्रानं माझ्याकडे 1000 मोहरा मागितले तुमचा हिशेब अवघा 10 मोहराने येतोय तुमच्याकडे बघून 1000 मोहरा द्याव्यात असं मला वाटू लागलं पण म्हणता अगोदर तुला विचारावं आणि मग काय ते ठरवा तू सांगितलंस तर 1000 मोहरा काय सांगू माझ्याकडे काय आहे अगं तुझ्याकडे सगळं काही आहे हरिश्चंद्र म्हणतो जन्मभर आम्ही राहू तो रावायला तयार आहे मीही रावायला तयार आहे अगं पण पुढे नुसती साधी मजुरी करून कुठं जन्मात 1000 मोहरांची का फेड होत असते मग आम्ही काय करायला हवंय कष्टावाचून आमच्याजवळ काय आहे कसं जमणार सांगावं तुला आता हे दारामधी वास्तविक सांगितल्या असूनच तुला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत
सुंदरवतीची माझं सुखदुःख किती आहे तुला माहितच आहे. तारामती, सुंदरवतीची जागा स्वीकारायला ज्या आरती तू रागावलीस त्या आरती माझा आहे तुला स्पष्ट कळला. खरं सांगू तुला, तुला 1000 मोहरा पाहिजे आणि मला तू पाहिजे. पहा, तुम्हाला उदार ऋणमुक्त झालंच पाहिजे. मला फक्त हो म्हण, मला त्याची खात्री पट की लगेच 1000 मोहरा मोजतो. तिच्या शिरावर निखारे ठेवणाऱ्या अथवा एकदम वाचा बंद कर. तुझ्या शिलाची प्रतिष्ठा मला काय, मला माझ्या मोहरांचा मोबदला पाहिजे. शिलाची प्रतिष्ठा तुला माकडाला काय करणार, तुझा एक अक्षर सुद्धा ऐकायची माझी इच्छा नाही. बाबा विश्वनाथा, गती लाही झाली आहे. चला या पापी भूमीवर श्वास घ्यायला सुद्धा उभं राहायला नको. अगं पण तारामती, काय झालं ते नीट सांग. गंगानाथाजवळ मी 1000 मोहरा मागितले आहेत, त्या आणण्याकरता ते आत गेले आहेत. 1000 मोहरांची माती झाली त्याची आशा सोडा. तारामतीचं शीर त्या नरराक्षसाला बदला पाहिजे. त्या पापांची दुर्गंधी खेळणं आता खेळ मात्रही थांबायचं नाही. दुर्दैवाचा हा एक दुसरा मुदतीचा शेवटचा दिवस उद्या उगवणार. एका रात्रीत तुझ्या हातात दक्षिणेकरता 1000 मोहरा मिळणं अशक्य आहे हे मला उघड दिसत. आता तरी माझा उपदेश आई मुनिवर्य काय सांगणार आहे. ठरलो म्हण मी तुला शब्दातून मोकळा करतो. सत्वाच्या फलतात वल्गना सत्य होत नसतात. सत्व हरलं म्हण तुमचा वनवास इथं संपेल. अयोध्येचा तुझं राज तुला आनंदानं परत करतो. मुनिवर्य, खरा क्षत्रिय हे शब्द प्राणांती उच्चारणार नाही. मग उद्या काय करणार. उद्याचा सूर्य जो संदेश सांगेल ते करणार. उद्याचा सूर्य कोणता संदेश सांगणार. ऐका हो ऐका, काशी नगरीतील श्रीमान गयाप्रसाद बाबूंच्या घरचा गुलाम पळून गेला आहे. त्याला पकडून देणाऱ्या मालकांनी 100 मोहरा बत्तीस लावला आहे. हो मुनिवरी, उद्याचा सूर्य आम्हाला गुलामाचा बाजार दाखवित आहे. इथेच मी मुनिवर्यांना उत्तर देईन. काय अजून तुझी घमंड पहिल्या इतकीच आहे तर. गुलामांच्या बाजारातील अप्रतिष्ठा सोसण्याचा तुझा अभिमान अजून शिल्लक आहे तर. मुनिवर्य, सत्वनिष्ठ पुरुषाचा अभिमान आणखी प्राण ही दोन्ही एकच असतात. काही हरकत नाही, गुलामांच्या बाजारात तुझं अखेरचं उत्तर ऐकेल. आणि तिथलाही मार्ग बंद झाला तर हा विश्वामित्र तुझा सखाच आहे असं समज. बाजारात आपल्याला विकून घेणार. गुलामाच्या बाजारात विकला जाऊ जर माझं सत्व राहिलं तर आपण कृतकारी होऊ. हे काशी विश्वेश्वरा, तुझ्या दारी माझ्या देहाचा विक्रय होऊन मला सत्य पालनाचा आनंद घेऊ दे एवढंच तुझ्या चरणी मागणं आहे. Yeah.
कठिन समय नजर मरवाली गंगा बाजा हो गुलाम आमचा बाजा माझा दुर्दैवानं
माझी किंमत अवघी 50 मोहरात. हरिश्चंद्रा, झाली तुझ्या नशिबाची परीक्षा. आता बोल, दक्षिणा का लाचारी? लाचारी का लागते ही कक्षेला ना. अर्ध्या अंगाने दक्षिणेची भरपाई झाली नाही म्हणून जगमगू नये. हे आपलं दुसरं अर्थांग स्वतःला विकून घ्यायला बाजारातल्या सबुत्यावर जाऊन उभं राहणं सत्य आहे. तारामती हे का? तारामती, हरिश्चंद्रा गुलामांच्या बाजारात बायको ना विकणार. हरिश्चंद्राची तारामती स्वतःला विकून घेत आहे. हरिश्चंद्राची तारामती काय? हरिश्चंद्राची तारामती? हो बोला सवाल बोला. तारामती राणी, नवखंडाची राणी, सौंदर्याची पुतळी बाजारात विकायला आली आहे. बोला सवाल बोला. आहे कुणी हरिचा लाल? अजा घेतला नाही तरी राणी घेणार ना आपण. और राणीवर सवाल 500 मोहरा. 500 मोहरा? 500 मोहरा एक बार. राजाची राणी 500 मोहरा? 500 मोहरा एक बार. राणीचा झुकी नाही कुणी? 500 मोहरा एक बार. ए ज्या 500 तुम्हाला 700 मोहरा. अहो क्लाची मारला पण थांबा. किंमत आणखी चढण्याचा संभव आहे. 700 मोहरा दोन बाई आहे, राणी आहे, आणि गुलामांच्या बाजारात हो किती चढली किंमत? चालली तारामती 900 मोहराला निघाली. करा माझा सवाल 950 मोहरा. करा करा झटपट करा तीन वार. अधिक विटंबना नको. ठीक आहे. 950 मोहरा तीन वा. महाजन गाणी आपली झाली. सत्वरक्षण झालं. या वेळेला तुम्हाला तो आनंद उपभोगायचा अधिकार आहे. पण सुरा, या आनंदाकरता पुढं केवढ्या यातनांची मिळकत करून ठेवली. चंद्रा चल आता माझ्या बरोबर.
महाजन कृपा करा माय लेकराची ताटातूट करू नका बाळाला त्याच्या आई बरोबर राहू द्या काही हरकत नाही चल रिपोर्ट आमच्या बरोबर मी आता स्मशानात आहे आपल्या धनाने कृपा केली तर तुमच्या आमच्या भेटी स्मशानातच होणार तारामती किती वेळ लावलाय राहू दे त्या काळच्या रस्त्यावर भीक मागा बर पोरांचे दुःख वाईट असत खर पण करतोस काय चल आता स्मशान तिथं तू राहायचं चौकशिवाय प्रे जाऊ द्यायचं नाही माझ्या हुकमानं तुळावर चढवायची आणि डोकी उडवायची ही कामं तुला केली पाहिजेत होतील की नाही असली कामं राजा होतात तुम्ही विचारतो माझ्या धनाची सेवा साखळी अखेरपर्यंत करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन बरं समाज सर्वायचं Jeevan mein main
दक्षिणा मिळाली ती मला नकोच होती. हरिश्चंद्राचं सत्व मला पाहिजे होतं. झाला आनंद झाला पण माझ्या अंगाचा फडका झाला आहे. पण त्याला करायचं काय आता गुरुजी? करायचं काय? मी असा सत्व बसणार नाही. आजपर्यंत केला नाही असा छळ केला असं तारामती तू श्रृंगार करून बसली नाही. साडे नऊशे मोहरा बोलले आहेत मी. तू आता माझी गुलाब आहे. गुलामगिरी कष्टापुरती आहे. माझ्या देहावर आणि मनावर माझ्या पतिदेवाशिवाय दुसऱ्या कुणाचाही ताबा नाही. अजून तू ओळखत नाही? नाही, कालत्रयी बनणार नाही. तारामती तू माझी गुलाम आहे. मी कष्टापुरती आपली गुलाम आहे. बाकी मी स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रच राहणार. अगं जा, तू पुष्कळ स्वतंत्र राहणार म्हणशील पण मी तुला स्वतंत्र राहू दिली पाहिजे ना. कुशणा माझ्याबरोबर राणीचा श्रृंगार खेळ पटकीचा ताठा चालायचा नाही. हो आज कुशणा कबूल होणार की नाही? नाही. काय नाही? आता तुला विचार करता आम्ही महाजन पटकीच्याशी परवा करीत असतो. कसं लागत तुझी म्हणून का
केवढा शौर्य गाजवलं आणि मी त्याची दृष्ट काढली नाही म्हणून बाळ माझ्यावर रागात आलो. पण बाळ आमच्याजवळ पीठ मोऱ्या नसत्या तरी हा तुझ्या आईचा जीव तुझ्यावर केव्हा सुवारून टाकला आहे ना. बाई आहे. हो बाई आहे. बाई असली काय झालं. जा घे ती तलवार. बरं
बाई या स्मशानातल्या काळ्या कठीण काळोखापेक्षाही तुझं दुष्कृत्य काळ आहे. तू आपल्या मुलाचा खून केलास, परंतु हा न्याय देवाघरी कसा रुजू होणार? तुला योग्य अशी देहांताची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मरणाला तयार हो आणि अखेरचं आपल्या देवाचं नाव घे. माझा देव, माझा ईश्वर, ना हरिश्चंद्र महाराज. काय हरिश्चंद्र महाराज? हरी देवा, ना कोण तारामती आणि हा माझा बाळ रुपिता? हरी देवा, ना अरे रे कठोर दुर्दैवा, केवढी ही तुझी दारू शिक्षा. कृतांत काळा, तुझ्या भात्यातलं केवढं भयंकर असत तू आमच्यावरती चालवतो आहे. तारामती, ते असं कसं झालं? बाळ रोहिदास कसा? बाळ वीर मरणा नंदेला आईच्या अपरूपसाठी झगडताना स्वर्गी गेला. आणि तारा मारण्याचा आरोप तुझ्यावर? हरिश्चंद्रा, स्त्री घातक्या, पुत्र घातक्या, कोणत्या जन्माची पातक तुझ्या पुढे उभी राहिली आहे? तारामती, सहनशीलतेची सीमा संपली. माझा धैर्याचा मेरू ढासळला. हरिश्चंद्राचा अवतार संपला. हे काय महाराज? माईचं ते होऊन गेलं. देवादारी कारण घेऊन बाळ पुढे गेलाच आहे. आता आपण आपल्या हाताने मला दाडा. काय काय म्हणतेस? माझ्या प्रेमाच्या देवीवर मी शस्त्र उगारू? हरिश्चंद्रा, हरलो म्हण मी तुझ राज्य तुला परत करतो. हरिश्चंद, मला मारणं हे या क्षणाचं आपलं कर्तव्य आहे. कर्तव्याला पाठ दाखवली तर विश्वामित्र मुलीला आदर्शाच्या आपल्या भाग्याचं मरण मला येत आहे. त्याला मी आनंदानं तयार आहे. हे खडगच ऐसं होत आपलं सत्य व्रत देवाघरी रुजू होईल. आपला बाळ कोबड्या मुलांनी देवाला सांगेल. मी सांगेन हे कर्तव्य पार पडलं म्हणजे आपण निरंतर स्वर्गीचं साम्राज्य होतो. बरा, माझ्या देवतीची आज्ञा मला प्रमाण. माझ्या सर्व शक्ती एकवटू दे. काशी विश्वेश्वरा, माझ्या कर्तव्याला तूच आता शक्ती दे. जय शंकर, जय शंकर. कोण प्रत्यक्ष काशी विश्वनाथ? हरिश्चंद्रा, तू सत्वाच सत्याच पुरेपूर पालन केलं आहे. तुमच्या सारखे तुम्ही वैदास उठा. भगवंतानी हरिश्चंद्राला दर्शन देऊन त्याच्या सत्वावर चिरंतनचा छाप मारला
त्यापुढे माझं महत्त्व काय राहिले? वशिष्ठ ऋषी, आपल्या शिष्याला मी माझी तपश्चर्या अत्यंत आनंदानं भगवंता समक्ष दान करीत आहे. तत्व श्री राजा हरिश्चंद्रा, माझ्या शीघ्रकोपी स्वभावामुळे तुला आपल्या स्त्रीपुत्रासह अनंत यातना भोगाव्या लागल्या. माझ्या अनंत साहजी मला क्षमा करावी. मणिवरी, आपण क्षमा मागायची नाही. आपण माझी परीक्षा घेतली, यामुळे तर देवादी देवाचं दर्शन मला घडलं. आणखी मला यापेक्षा काय पाहिजे? धन्य धन्य हरिश्चंद्रा, धन्य. हरिश्चंद्रा, आपल्या स्त्रीपुत्रासह अयोध्येच्या राजाचा दीर्घकाल उपभोगते. हे पहा, तुझ्याकरता विमान सज्ज आहे. शिव शंकर.